परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातलंय। सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजवलाय। नद्या तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे छोट्या नद्यांवरील पूल पाण्याखाली गेला असून यामुळे दुर्घटना घडत आहेत। अशीच एक दुर्घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात घडली आहे। शाळेत मुलांना घेऊन जाताना दुचाकीसह वडील आणि दोन मुलं वाहून जात होती, मात्र सुदैवानं त्यांना वाचवण्यात यश आलंय। मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोडणीम शहरातील गाव ओढा ओव्हरफ्लो होऊन दुथडी भरून वाहत आहे। ओढ्यावरील पूल कमी उंचीचा असल्यानं पाण्याखाली गेलाय। सकाळी शाळेची वेळ असल्यानं एक व्यक्ती दुचाकीवरून आपल्या दोन मुलांना शाळेत सोडायला चालला होता। पुलावरून पाणी वाहत असताना देखील या व्यक्तीनं पुराच्या पाण्यात दुचाकी नेली, मात्र पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहून जाऊ लागली। त्यावेळी तिथं उपस्थित असणारे बाबासाहेब शेख यांनी मागचा पुढचा विचार न करता तात्काळ पाण्यात उडी घेत या तिघांना बाजूला ओढलं आणि क्षणात हे तिघेही वाचले।